नमस्कार. आज थोडे आपण तत्वज्ञानाकडे येऊया. आपल्याकडे दोन विचार प्रचलित आहेत, एक आहे द्वैत, दुसरा आहे अद्वैत. अद्वैताचे पुरस्कर्ते आहेत शंकराचार्य. त्यांचं म्हणणं असं आहे की ब्रह्मसत्य जगत मिथ्या, ब्रह्म हे खरं आहे, जग हे खोटं आहे, भ्रामक आहे. याच्या बरोबरीनं मध्वाचार्य एक विषय मांडतात, एक विचार मांडतात. ते म्हणतात ब्रह्मसत्य जगत सत्य. ब्रह्म आहे हेही खरे आहे आणि जग आहे हेही खरे आहे. मध्वाचार्यांनी जो विचार मांडला त्याला द्वैत संप्रदाय म्हणतात. अशा या द्वैत संप्रदायाची स्थापना करत असताना, मांडणी करत असताना काही ग्रंथसंपदा मध्वाचार्यांनी निर्माण केली. ती अतिशय उच्च अशा संस्कृत भाषेमध्ये होती, कठीण अशा भाषेमध्ये होती. त्यांच्या बदुकेदार प्रवेशानंतर ही सगळी ग्रंथसंपदा आपल्याला समजून कोण सांगणार असा त्यांच्या शिष्यांना प्रश्न पडला, त्यांच्या अनुयायांना प्रश्न पडला. ही साधारणपणे 850 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कालांतरानं मंगळवेढ्याला धुंडुरम देशपांडे नावाचं एक व्यक्ती देशपांडे कुटुंबामध्ये, ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आली. विजयनगरच्या राज्यामध्ये ते एका उच्चपदस्थ अधिकारी होते आणि त्यामध्ये त्यांचा खूप मान ठेवला जात होता. अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व, पण त्यांना काही दैवी शक्ती लागलेली होती. या दैवी शक्तीचा साक्षात्कार एका संन्यासाला झाला. त्याने धुंडुरामाला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे. संन्यासाचं ऐकणं हा आपला धर्म आहे, ते आपलं कर्तव्य आहे. ही साधारणपणे 750 वर्षांपूर्वीची घटना आहे. धुंडुरामाने संन्यास घेतला, जयतीर्थ असण्याचं नामकरण झालं आणि मध्वाचार्यांनी जी ग्रंथसंपदा केलेली होती त्या ग्रंथसंपदेवरती त्यांनी टीका टिप्पणी केली. आपल्याला फक्त टीका करायचं माहित आहे. खरी संकल्पना आणि शब्द हा टीका टिप्पणी असा आहे. म्हणजे जेव्हा आपण काही बोलू, आपण काही आपलं मतप्रदर्शन करू, ते विस्तृतपणे सांगितलं पाहिजे, नीट समजून दिलं पाहिजे. त्या सवयी आज आपल्यात राहिलेल्या नाही आहेत. असो, तर अशा या जयतीर्थाने, म्हणजे धुंडुरामचे जयतीर्थ यांनी याचं जे विश्लेषण मांडणी केली, ही ग्रंथसंपदा द्वैत संप्रदायामध्ये अतिशय उच्चपतीची ग्रंथसंपदा आहे, उच्चपतीची मांडणी आहे. आपल्याला जशी ज्ञानेश्वरी माहिती आहे की गीतेचा सर्वसामान्य लोकांना समजून सांगण्यासाठी केलेलं ते विश्लेषण आहे, विस्तृत सादरीकरण आहे, तसंच धुंडुरामांचं कार्य आहे, जयतीर्थाचं काम आहे. ते कालांतराने टीकाचार्य म्हणून ओळखले जाऊ लागले. टीकाचार्य याचा अर्थ नुसती टीका करणारे नव्हेत, टीका टिप्पणी करणारे, समजून सांगणारे आणि खुलासे करणारे. त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या या कार्याचं आपण स्मरण करूया. धन्यवाद.